23 मार्च 1994 त्यांनी जो निर्णय घेतला त्यावेळी मराठ्यांचा जे 16% हक्क होता तो डावलून त्यांनी तो ओबीसी इतर ओबीसींना दिला. त्या इतर ओबीसींमध्ये पण ते 358 जातीचं भलं झालेलं नाही. ओबीसींमध्ये ज्या प्राबल्य आहे त्या 2-4 जातींचं त्यांनी भलं केलेलं आहे. तेही त्यांच्या नेत्याचेच नातेवाईकांचं भलं केलेलं आहे. आणि या सगळ्या रामायणामध्ये ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मराठा समाजाचं खूप मोठं नुकसान झालं. आणि मराठा समाजाला आज जे वणवण फिरावं लागतंय, मराठा समाजाचं जे आज शारीरिक सामाजिक आणि शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं जे नुकसान झालं आहे ते सगळं शरद पवारांच्या ह्या निर्णयामुळे झालेलं आहे. आणि म्हणून मी त्यांना मराठा आरक्षणाचे मारेकरी म्हटलेलं आहे. कारण त्यांनी जर त्यावेळी दिलं असताना 16%, तर हे सुप्रीम कोर्टाची मर्यादा, शैक्षणिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण, सामाजिक सिद्ध करण्याच्या भानगडीच आल्या नसत्या. म्हणजे हे बाळातपणाचं गरजच नव्हती. सरळ सरळ मराठे 1994 पासून ओबीसींचे लाभ घेऊ शकले असते आणि जवळपास 2 लाखपेक्षा जास्त मराठा तरुणांना या आरक्षणातून रोजगार मिळाला असता, नोकऱ्या मिळाल्या असत्या, करोडो मुलांचं शिक्षणाची फी अर्धी झाली असती. कारण हा जो लढा आहे तो फक्त आरक्षण नावाचा नाही हो, हा जगण्या मरणाचा लढा आहे. आज त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट असतं कुणबीचं, तरी त्यांचे बिचाऱ्यांची अर्धी फी माफ झाली असती. म्हणजे जिथं 3 लाख भरायला लागले असते तिथं 1.5 लाख भरायला लागले असते. आणि एकतर मराठा समाज हा बऱ्यापैकी शेतीवर आधारित आहे आणि तो शेती करतो, शेतीला भाव नाही आणि हमी भाव पण हे शरद पवारांच्याच राजकारणामुळे मिळत नाही. प्रत्येक वेळी शरद पवार कृषी मंत्री, प्रत्येक वेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या. मग शरद पवार करतात काय कृषी मंत्री होऊन? असा माझा नवीन मुद्दा आहे की शरद पवार वेळोवेळी कृषी मंत्री होते आणि तरी सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या. महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या राजमाता जिजाऊंचा थेट 14 वंशज असं खोटं सांगून आणि जनतेची दिशाभूल करून स्वतःला तशी विरोधावली लावून एक तोतया प्राध्यापक नामदेव जाधव यांनी मागच्या आठवड्याभरामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरंगे पाटलांचं जे उपोषण सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये एक तणावग्रस्त संवेदनशील वातावरण असताना या वातावरणामध्ये चिथावणीखोर वक्तव्य करणारं, मराठा आणि ओबीसी या दोन जाती समूहामध्ये तेढ निर्माण होईल, दंगल निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करून माननीय ज्येष्ठ नेते पवार साहेबांची बदनामी करणारं, त्यांच्याबद्दल मराठा तरुणांच्यामध्ये प्रतिमा हनन होईल, शरद पवारांच्याबद्दल खोटे आरोप करून अतिशय खोटी माहिती देऊन, निराधार माहिती देऊन एक व्हिडिओ व्हायरल केला सोशल माध्यमांमध्ये. तो व्हिडिओ व्हायरल होऊन काही युट्यूब पोर्टल चॅनलमध्ये पण त्याच्या बातम्या आल्या, काही वृत्तपत्रातही त्याची बातमी आली. आणि या नामदेव जाधव याने स्वतः एक संस्था स्थापन करून कोट्यवधी रुपये अनेक वर्ष तो गोळा करतोय, खोटी पुस्तकं लिहून समाजामध्ये स्वतःची एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. हा अतिशय बोगस माणूस आहे. याने समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्यासाठी जो प्रयत्न केला, पवार साहेबांची मराठा समाजामध्ये जे प्रतिमा हनन करण्याचा, बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला आणि दंगल सदृश वातावरण महाराष्ट्रामध्ये कसं निर्माण होईल यासाठी सोशल माध्यमातून जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी आजच लोणीकंद पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनला आज मी रितसर तक्रार दाखल केलेली आहे. आणि नामदेव जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी मी आज चर्चा केली. त्या सगळ्या 9 आरोपामध्ये मी रितसर पुरायासह आरोप केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय दंडविधान आयपीसी अंतर्गत 117, 153, 153 अ, 153 ब, 295 अ, 298, 499, 503, 504, 505, 2 अशा प्रकारची कलमं त्याच्यामध्ये कायदेशीर बसू शकतात आणि त्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, कारवाई करावी, तात्काळ नामदेव जाधव यांच्यावर कारवाई करून आम्हाला दिलासा द्यावा. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये जे काही मराठा आणि ओबीसीमध्ये तणाव निर्माण होईल, दंगल सदृश परिस्थिती होईल, कुठे काय जर झालं ते निर्माण झालं तर त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन पोलीस खातं जबाबदार राहील अशी मी या निमित्ताने राज्य शासनाला विनंती करतोय.